रागाने माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी एका नवरोबाने आपल्या मुलांच्या मृत्यूचा बनाव रचला. महाभाग नवरोबाला पोलिसांनी गजाआड केलेला आहे. बायकोला परत आणण्यासाठी नवरोबाचे प्रताप. पोटच्या मुलांच्या जीवाशी खेळ. मुलीला फॅनला लटकवलं, मुलाच्या मृत्यूचा बनाव. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अजय गौड याचे प्रताप ऐकाल तर तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. रागानं माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी या महाभागानं पोटच्या पोरांचा जीव धोक्यात घातला. हे फोटो पहा. त्यानं मुलाला मृत दाखवण्यासाठी जमिनीवर झोपवलं, त्याच्या अंगावर पांढरा कपडा टाकला आणि फोटो काढले. तेवढ्यावरच तो थांबला नाही, त्यानं मुलीला गळफास लावून बादलीवर उभं केलं. घाबरलेल्या मुलीनं आरडाओरडा केला. शेजारच्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अजय गौडला अटक केली आहे. ह्यामधील जो आरोप आहे तो पत्नी आणि त्याच्या चार मुलांसह राहत होता, परंतु त्याला दारूचं व्यसन होतं. दारू पिऊन तो सतत पत्नीला आणि मुलांना मारहाण करायचा. म्हणून 2 वर्षापूर्वी त्याची पत्नी आणि मुलं हे त्याला सोडून राहत्या गावी UP या ठिकाणी गेले होते. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी त्याने पत्नीला हे करू सांगून आपल्या 2 मुलांना, जी ज्यापैकी 1 13 वर्षाची मुलगी आहे आणि 1 8 वर्षाचा मुलगा आहे, त्यांना त्याने मुंबईला आणलं होतं आणि त्यांना आपल्याजवळ ठेवलं होतं. परंतु गेल्या 1.5 महिन्यापासून तो मुलांनासुद्धा मारहाण करायचा. अजय गौडला दारूचं व्यसन. तो दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता. मारहाणीला कंटाळून पत्नी 2 मुलांच्या सोबत माहेरी निघून गेली. आता अजय गौडला कायद्यानुसार शिक्षा होईल, मात्र त्याच्यामुळे बापलेकाच्या नात्याला गालबोट लागलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुरेश सावंत, साम TV News, मुंबई.